अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक व निकाल तीस एप्रिल रोजी लागला लागलाय यामध्ये अति लढतीत सहकार नेते माजी आमदार भैयासाहेब तिडके प्रणित शेतकरी सहकार पॅनलने पंधरा जागा जिंकून वर्चस्व मिळवले शेतकरी परिवर्तन पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे राष्ट्रवादीचे भैयासाहेब तिडके यांच्या शेतकरी सहकारी पॅनल व शिवसेनेचे पप्पू तिडके यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये चुरशीची लढाई होती या निवडणुकीत एकंदरीत एक हजार नऊशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी एक हजार आठशे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मतदानाची सरासरी एक्क्याण्णव पूर्णांक सत्तावीस सरासरी मतदान झालंय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर विजयाचा जल्लोष व आतिशबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी म्हणून योगेश लोटे मुख्य लिपिक ज्योती काळे यांनी काम पाहिले यावेळी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा विजय शेतकरी व शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा विजय आहे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांनी विश्वासाने सत्ता आमच्याकडे सोपवली आहे कामे परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न सदैव प्रयत्नशील राहील असे मत ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके सहकार नेते माजी आमदार यांनी बोलताना सांगितले धनराज सबकात झुमो न्यूज मूर्तिजापूर